Hi everyone, welcome to my channel, the HowStation. Here, Ivahiri Gudhi Padwa yet hai, so I thought why not create a look Gudhi Padwa sathi. So, miha look create kerela ahe, and it's not a complete traditional look. Ha, asa look ahe ki, you know, for those people ki I want to go traditional, but I also want to rock the swag. So, asha lokansathi ha look ahe, ani jar ka tumhala ek full on traditional look hava asel tar mi to hi video majhya channel var kelela ahe, tumhi to ya ikade bagu shaktat. Ani actually to video is the most viewed video on my channel, so I'm sure ki changlach asel. To tyamadhe mi hairstyle ani makeup dohi dakhavlela ahe ani plus outfit idea pan dileli ahe. To tumhala jar ka full on traditional look hava asel tar tumhi majha तो अदिचा मराठी मुलगी मेकअप लुक आहे तो तुम्ही बघू शकता या इकडे. आणि हा जो लुक आहे इट्स लाइक यू नो मोर ऑफ एन इंडो वेस्टर्न काइंड ऑफ अ लुक जो कॉलेज साठी वगैरे तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल डे साठी वगैरे करू शकता. अँड आई एम श्योर की तुम्हाला हा लुक नक्की आवडेल, खूप सोपा आहे करणं. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. मी माझ्या चेहऱ्यावरती गुलाब जेल स्प्रे करून एका कॉटन पॅडनी माझा चेहरा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करणार आहे, ज्यासाठी मी एक जेल बेस्ड क्रीम वापरतीये. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि माझी स्किन ऑलरेडी खूप ऑइली आहे, सो आय प्रिफर युझिंग अ लाईट वेट मॉइश्चरायझर किंवा एक जेल बेस्ड मॉइश्चरायझर किंवा सिरम. तर माझी स्किन व्यवस्थित मॉइश्चराइज झाल्यानंतर आय एम गोईंग टू जम्प स्ट्रेट इन टू आय मेकअप. तर यासाठी मी सगळ्यात आधी कन्सीलर लावून घेईल माझ्या आयलिड्सवरती आणि माझ्या फिंगर्सनी ते ब्लेंड करून घेईल आणि मग कन्सीलर क्रीज होऊ नये त्यासाठी मी त्याला कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेणार आहे. कन्सीलर व्यवस्थित सेट झाल्यानंतर मी आता आय मेकअपला सुरुवात करणार आहे आणि आय मेकअपसाठी मी ॲज युजल माझी फेवरेट मेकअप रेव्होल्युशन्स फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह पॅलेट वापरणार आहे. आता ह्या पॅलेटमधून मी सर्वात आधी ब्लेंडिंग ब्रशवरती ही शेड घेणार आहे, जी आहे लाटे, आणि ह्या शेडला मी लावणार आहे माझ्या क्रीजमध्ये. तर अगदी हलक्या हाताने मी ही शेड वापरणार आहे ॲज अ ट्रान्झिशन शेड. आता ही ट्रान्झिशन शेड व्यवस्थित लागल्यानंतर मी ही शेड घेणार आहे, जी आहे कॅफीन फिक्स, आणि ह्या शेडला मी सेम ब्लेंडिंग ब्रशवरती घेऊन याला मी आउटर कॉर्नर आणि क्रीजमध्ये लावणार आहे. तर हा जो आय मेकअप आहे तो अगदी सॉफ्ट आहे, त्यामुळं आउटर कॉर्नरला मी जास्ती डार्क कलर्स नाही वापरणार आहे. हा फक्त एक ब्राऊन शेड जी कॅफीन फिक्स आहे तो वापरणार आहे. आणि मी माझ्या ड्रेसला मॅच होईल असं शॅडोज वापरतीये. तुम्ही आय शॅडोजचे कलर्स तुमच्या आउटफिटप्रमाणे चेंज करू शकतात. ओके, तर ही ब्राऊन शेड व्यवस्थित माझ्या क्रीज आणि आउटर कॉर्नरमध्ये लागल्यानंतर मी आय शॅडो ब्रशवरती थोडासा मेकअप सेटिंग स्प्रे करून घेईल आणि मग ही शेड जी आहे सुपर गोल्ड ह्याला मी माझ्या आय शॅडो ब्रशवरती घेऊन माझ्या आयलिड्सवरती लावून घेईल. मी दोन्ही डोळ्यांवरती ही शेड व्यवस्थित लावून घेणार आहे. अशा प्रकारे सुपर गोल्ड आय शॅडो माझ्या आयलिड्सवरती व्यवस्थित लागल्यानंतर मी पुन्हा माझ्या ब्लेंडिंग ब्रशवरती लाटे आणि कॅफीन फिक्स थोड्याशा प्रमाणात घेईल आणि एक्सेस शॅडो जे आहे ते मी टॅप करून काढून टाकेल आणि मग सगळे एजेस जे आहेत ते एकमेकांसोबत स्मूथली ब्लेंड करून घेईल. तो अपर आयचा जो मेकअप आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आता मी एका कॉटन पॅडवरती थोडंसं रोज वॉटर स्प्रे करून घेईल आणि फॉल आउट आणि आउटर कॉर्नर्स जे आहेत ते क्लीन करून घेईल. आता वेळ आहे फेस मेकअप करण्याची, पण त्याआधी मी माझे लिप्स मॉइश्चराइज करून घेणार आहे. लिप्स मॉइश्चराइज करून झाल्यानंतर मी लावणार आहे प्राइमर. प्राइमरला मी व्यवस्थित पूर्ण फेसवरती स्प्रेड करून घेईल आणि मग आय जम्प स्ट्रेट इन टू फाउंडेशन. तर मी स्टिक फाउंडेशन वापरतीये कारण की समर सीझन आहे आणि ऑइली स्किन टाईपसाठी स्टिक फाउंडेशन इज द बेस्ट ड्युरिंग समर्स. तर स्टिक फाउंडेशनला मी अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवरती पसरवून घेईल आणि मग ब्रश वापरून त्याला मी ब्लेंड करेल.
फाउंडेशन झाल्यानंतर मी कन्सीलर लावणार आहे आणि आज मी कन्सीलरचा ओव्हरलोड नाही करणार आहे, फक्त अंडर आईजमध्ये थोडंसं, अगदी तुम्ही बघू शकता थोड्या प्रमाणातच मी कन्सीलर लावलं आहे. आणि सेम ब्रशनी मी हे कन्सीलर व्यवस्थित ब्लेंड करून घेईल. आणि कन्सीलर क्रीज होण्याआधी मी माझा पूर्ण चेहरा जो आहे तो कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेईल. आता माझं फाउंडेशन आणि कन्सीलर झालेलं आहे, सो इट्स टाईम टू वर्क ऑन द लोअर लॅश लाईन. त्याआधी मी काजळ लावणार आहे माझ्या वॉटर लाईन आणि लॅश लाईनमध्ये. तर हा लुक जो आहे तो एक नो आयलायनर लुक आहे, म्हणून मी वॉटर लाईन आणि लॅश लाईन दोन्हीमध्ये काजळ लावतीये जस्ट टू पुल द लुक टुगेदर. आणि मग त्या सेम दोन शेड्स लाटे आणि कॅफिन फिक्स जे आहे ते मी माझ्या लोअर लॅश लाईनमध्ये लावून घेईन. तर लाटे ही जी लाईट शेड आहे ती मी माझ्या पूर्ण लोअर लॅश लाईनमध्ये लावणार आहे आणि कॅफिन फिक्स जी आहे ती मी फक्त आउटर कॉर्नरमध्ये लावणार आहे. आणि त्याला जो माझा आउटर वी आहे त्यासोबत मी जॉईन करणार आहे जेणेकरून पूर्ण आय लुक जो आहे तो व्यवस्थित दिसेल. ते झाल्यानंतर मी माझे आयब्रॉज फिल करून घेणार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फिल इन दी आयब्रॉज, त्यामुळे पूर्ण चेहऱ्याचा लुक जो आहे तो चेंज होतो. आणि इथे तुम्ही बघू शकतात की आयब्रो फिल केल्याने किती फरक पडतो, त्यामुळे मी माझे दोन्ही आयब्रॉज व्यवस्थित फिल करून घेणार आहे. देन इट्स टाइम टू कर्ल द लॅशेस अँड ॲड अ कोट ऑफ मस्कारा. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की आय डोंट यूज फॉल्स लॅशेस कारण मला नाही व्यवस्थित ते लावता येत, बट आय एम प्रॅक्टिसिंग ऑन दॅट. फॉल्स लॅशेस जर का तुम्हाला लावायचे असतील, तुम्हाला जमत असतील, तर तुम्ही अगदी फॉल्स लॅशेसचा वापर करू शकतात, बट आय एम गोइंग टू स्किप दॅट स्टेप. ओके, नाव इट्स टाईम टू ॲड सम कलर्स टू माय चीक. मी हा जो लुक आहे ह्यामध्ये कॉन्टोरिंग आणि हायलायटिंग नाही करणार आहे कारण डेली लाईफमध्ये नाही जास्ती करून आपण कॉन्टोरिंग आणि हायलायटिंग करत, त्यामुळं मी ते स्किप करणार आहे. बट आय एम शुअर गोइंग टू ॲड सम कलर्स टू माय चीक, नाही तर माझा चेहरा जो आहे तो अगदी पांढरा फटक दिसेल जे की चांगले नाही दिसणार. सो आय एम ॲडिंग सम ब्लश आणि जस्ट टू पुल द लुक टुगेदर मी ब्लश थोडासा माझ्या नोज आणि चिन एरियामध्ये पण लावून घेणार आहे. आणि टू कम्प्लीट द होल लुक लास्ट बट नॉट द लिस्ट लिपस्टिक, तर ही छान अशी न्यूड शेड मी वापरती आहे. न्यूड शेड्स गो वेल विथ एनीथिंग अँड एव्हरीथिंग. तुम्ही हे कुठलंही ओकेजन असो किंवा डे टू डे वेअरसाठी ही तुम्ही हे शेड वापरू शकतात. सो आय एम जस्ट गोइंग टू यूज दॅट. लिपस्टिक लावून झाल्यानंतर हिअर इज द कम्प्लीट लुक. सो हा होता मेकअप लुक जो मी क्रिएट केला फॉर गुढी पाडवा. आय एम शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन मी इन द जर्नी टू 5K सबस्क्रायबर्स. तुम्ही जर का अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ह्या सर्कलवरती क्लिक करा ज्याच्यावरती माझं फेस आहे आणि माझे प्रिव्हियस 2 व्हिडिओज तुम्ही इकडे बघू शकतात. माझं एक ट्रॅव्हल चॅनलसुद्धा आहे ज्यावर मी ट्रॅव्हल व्हिडिओज बनवते, तर तुम्ही ते ट्रॅव्हल व्हिडिओज या इकडे बघू शकतात. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच आणि आय सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.